सध्या गावरान्य वही वेबसिरीज संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे। या वेबसिरीजच्या माध्यमातून मनोरंजन करण्याबरोबरच प्रेक्षकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या वेबसिरीजच्या एका एपिसोडला 10 मिलियन्स म्हणजेच 1 करोड लोकांनी पाहिलं आहे। तर या वेबसिरीजचे जबरदस्त लिखाण करणारे व या वेबसिरीजमध्ये सरपंच हे पात्र साकारणारे किरण बेरड यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। किरण बेरड हे मूळचे अहमदनगरमधील असून त्यांचं गाव सोनेवाडी हे आहे। हे गाव नगर जिल्ह्यापासून अवघे 13 किलोमीटर अंतरावर चांदबेबी महालाजवळ आहे। त्यांचं सर्व शिक्षण हे सरकारी शाळेमध्ये झालं। 12वीनंतर DED ला प्रवेश घेऊन त्यांनी आपला वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला। घरोघरी वर्तमानपत्र टाकत असताना भाजीपाला विक्रीही सुरू केली। त्यांचे वडील केंद्रीय कर्मचारी असताना देखील बापकमाईपेक्षा त्यांनी आपकमाईला जास्त महत्त्व दिलं। DED च्या शिक्षणानंतर त्यांना जिल्हा परिषद शिक्षकाची सरकारी नोकरी चालून आली होती। परंतु त्यांचं ध्येय वेगळंच होतं। किरण बेरड यांनी स्वतःचं किराणा मालाचं दुकान टाकून स्वतःच्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पहिलं पाऊल ठेवलं आणि याच दुकानाच्या काउंटरला लिखाणाचा टेबल बनवत ते नवनव्या संकल्पना कागदावर उतरू लागले। सुरुवातीला दैनिक देशदूत व नंतर दैनिक सकाळ अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून लेख पात्र टीका लिहायला सुरुवात केली। 2015 साली त्यांनी इपितर या चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहून निर्मिती देखील केली। त्यानंतर 2018 बिग बजेट रे राया या खेळावर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आणि त्यांचे हे दोन्ही चित्रपट दणक्यात प्रदर्शित झाले। त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही। नंतर गावरान्य या वेबसिरीजचं लिखाण सुरू केलं। अगोदर स्टार मराठी या यूट्यूब चॅनलवर आणि आता कडक मराठी या यूट्यूब चॅनलवर ही वेबसिरीज अक्षरशः धुमाकूळ घालत आहे। या वेबसिरीजमध्ये त्यांचं सरपंच पात्र खूपच गाजत आहे, परंतु त्यांना अभिनय अजिबात येत नाही असं त्यांनी त्यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं होतं। तर पाहूयात त्यांना या वेबसिरीजमध्ये सरपंच हे पात्र का साकारावं लागलं। देवीदास गायकवाड म्हणत आहे, सरपंच खूप नॅचरल ॲक्टिंग गावरान मेळामध्ये असते। धन्यवाद सर। ॲक्च्युली मी ॲक्टर अजिबात नाही आहे, ॲक्टिंगमधला हे पण मला येत नाही आहे, पण खरं तर हे गंमतच आहे। खरं एका एपिसोडमध्ये फक्त 1 मिनिटाचं काम होतं सरपंचाचं आणि आम्ही ज्या कलाकाराला बोलवलं होतं सरपंच रोल करण्यासाठी ते ऐनवेळेस येऊ शकले नाही काही कारणास्तव, तर मग काय करायचं म्हणून मी स्वतः सरपंच झालो। तर मी ॲक्टर वगैरे काहीच नाही आहे, तर ते 1 मिनिटाचं मी काम केलं आणि विषय सोडून दिला, पण खालून लोकांच्या कमेंट्स एवढ्या आल्या की मला तो रोल पुढे न्यावा लागला। प्रकारे तो सरपंचाचा रोल वाढला गेला, लोकांना आवडत गेला आणि हळूहळू हळूहळू मी तुमच्या पुढे जास्त वेळ यायला लागलो। तर तुम्ही सगळे मला सहन करता हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मी ॲक्टर वगैरे अजिबात नाही आहे। माझं गाव सोनेवाडी आहे, चांदबिबीचा महाल जर तुम्हाला माहीत असेल तर त्या चांदबिबीच्या महालापासून 2 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे सोनेवाडी गावामध्ये। मी इकडे फाट्यापासून 1/2 किलोमीटर अंतरावर। तर ह्या काळामध्ये, ह्या घरी बसल्याच्या काळामध्ये मी 1-12 स्क्रिप्ट लिहिल्या होत्या, तर त्यातल्या 2-3 स्क्रिप्ट विषयी सांगतो। एक स्क्रिप्ट आहे बँडेज म्हणून आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे ब्युटी पार्लरवाली बाई पाहत असतात तर तिने संजय आणि गणप्याला ठोकलेलं आहे आणि ते पण काठीनी नाही आणि दगडानी नाही, कुकरच्या भांड्याने हाणलेलं आहे आणि ते का मारले हे पाहायला तुम्हाला त्या एपिसोडमध्ये नक्कीच मजा येणार आहे। दुसरा एपिसोड होता आमचा की संजय ह्या ब्युटी पार्लरवाल्या बाईला घेऊन हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय गमती जमती घडतात, बरं तिथं तो दोघंच नाही आहेत तर तिथं नेमकं सरपंच आणि गणपे जाऊन टपकतात। बरं ते तिथं टपकल्यानंतर तिथं काय साधा धिंगाणा होत असेल का, तर तो नक्कीच पाहायला तुम्हाला मजा येणार आहे। रवींद्र निमसे म्हणतात सर इपितर फिल्मची लिंक असेल तर सेंड करा। नाही आता इपितर फिल्मची यूट्यूबला अजून आलेला नाही आहे, तो फक्त मराठी चॅनलवर दाखवला जातो आहे आणि खूप वेळ दाखवला आहे, त्याचा रिपीट पण खूप केला जातो आहे आणि लोकही खूप आवडीने बघतायत। आता लवकरच गावरान गप्पा म्हणून एक आम्ही नवीन टॉक शो चालू करतो आहे, यामध्ये आम्ही 1 विषय घेणार आहोत आणि 5 मिनटं संजहा गणप्या सरपंच आणि नाम्या आम्ही त्याच्यावर चर्चा करणार आहोत। तर ती चर्चा ही
आमचे वैयक्तिक मत असणार आहेत, तर ते आम्ही तसं सांगणारच आहोत अगोदर, तर ती लवकरच गावरंगापत तुमच्यासमोर येणार आहे. आणि अजून एक नवीन वेबसिरीज आहे, पण मी आता तिचं नाव सांगणार नाही, गावाकडचीच आहे ती, सुद्धा लवकरच आपल्या कडक मराठी यूट्यूब चॅनलवर येणार आहे. आमच्या मिसेस स्वर्णा बेरड पण ऑनलाईन आलेल्या आहेत, भारी आहेत, सरपंच म्हणतायत, तर ते आता पाठीमागच्याच रूममध्ये आहेत, तिथूनच ते भारी सरपंच असं म्हणू राहिलेत. सुगंधाची सासू आणि तिचा नवरा दाखवाव एकदा, नक्कीच सासू आणि नवरा शोधण्याचं काम चालू आहे आमचं, आणि ते एकदा मिळाले का आम्ही ते नक्की दाखवू. जत पठाण म्हणताय सरपंच एकदा आमदारकी होऊन जाऊ द्या एपिसोडमध्ये. आणि ठीक आहे, एपिसोडमध्ये आमदारकी नाही, आपण खासदारकी लढू, पण ॲक्च्युअल राजकारणामध्ये नको. मी नगरचाच आहे, पण तुमचे एपिसोड कुठे शूट केले जातात नगरमध्ये ते सांगा, एकदा भेट द्यावीशी वाटते. तर नगर जामखेड रोडवर, नगरपासून 12 किलोमीटर अंतरावर दशमी गव्हाण गाव आहे चिचुंडी पाटीलच्या अलीकडे, तिथे आमचं शूटिंग चालतं. आणि ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी नक्की या, महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये आम्ही शूटिंग करत असतो. किरण बेरड यांची आणखी एक गावले न्यार नावाची नवीन वेबसिरीज लवकरच स्टार मराठी या यूट्यूब चॅनलवर सुरू होणार आहे. तसेच गावरंगप्पा हा टॉक शो कडक मराठी या यूट्यूब चॅनलवर सुरू झाला आहे. या लिखाणामध्ये ॲक्शन कॉमेडी करणाऱ्या त्यांच्या मित्राची म्हणजेच नामदेव गव्हाणे यांची त्यांना साथ लाभत असते. त्यांनी महाराष्ट्रातील लेखकांच्या हाताला काम मिळावे म्हणून वर्ल्ड बँक नावाची संपूर्ण भारताला लिखाण पुरवणारी कंपनी सुरू केली आहे. या कंपनीत 150 वर लेखक लिखाण करत असतात. चित्रपट कथा लेखक किरण बेरड यांच्या कामाची प्रेक्षकांसोबतच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने देखील दखल घेतली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड पब्लिशिंग लिमिटेड युनायटेड डायरेक्टरी एडिशनमध्ये त्यांची नोंद झाली आहे. अशा प्रकारचा मान मिळवणारे ते नगरमधील पहिलेच लेखक ठरले आहे. याचबरोबर त्यांना उत्कृष्ट लिखाणाबद्दल कलागौरव आणि छत्रपती पुरस्कार देखील मिळाले आहे. चला तर पाहूयात त्यांचे वृत्तपत्रातील चार ओळ्यांचे काही लेख. गावरान मेवा ही वेबसिरीज अनेक जण आवडीने पाहत असतात आणि या वेबसिरीजबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देत असतात. चला तर पाहूयात अशाच काही निवडक कमेंट. तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसिरीजमधील आणखी कोणत्या कलाकाराबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. किरण बेरड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मराठी लाईफस्टाईल वनच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी लाईफस्टाईल वन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.